करवीर संस्थांचा शाही शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि चैतन्यदायी वातावरणात पार पडला नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला दरवर्षी छत्रपती घराण्याकडून मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी केली जाते मागील दोन वर्ष कोरोनाचं सावट असल्यानं साध्या पद्धतीनं सोहळा साजरा करण्यात आला मात्र आता शिथिलता आल्यानं यंदाच्या सोहळ्यात शाही थाट दिसून आला आज सकाळी भवानी मंडपातून छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी पारंपरिक वाद्य घोडेस्वार आणि मावळ्यांच्या लवाजम्यासह नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरात आणण्यात आली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हे मंदिर बांधलं होतं त्यावेळेपासून राजघराण्याकडून जयंती साजरी करण्यात येते आजच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात शाहीर आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याने करण्यात आली सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर शिवमूर्तीची विधिवत पूजा करून पाळणा म्हणण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या संपूर्ण परिसरात सुंदर आणि आकर्षक शामियाना उभारण्यात आला होता दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शिवाजी मंदिरात जाऊन शिवरायांना वंदन केलं या कार्यक्रमाला छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे आर एल चव्हाण प्रणील इंगळे प्रसन्न मोहिते विनायक घोरपडे उदय घोरपडे राजेंद्र दळवी माजी उपमहापौर दिगंबर फरागटे शशिकांत पाटील प्रताप घोरपडे यांच्यासह शालेय विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते